नहीं टीजर इतका भारी आहे ना भाई, चल ना डे पिक्चर पर्यंत, तुला काय वाटतं? 100% चालणार का नाही चालणार? एडा काय काम काय दाखवलेलं कलाकारांचं त्याच्यात? अरे पण एवढं म्हणजे ते पिक्चरचं आहे ना वैशिष्ट्य असं, अजून पण सस्पेन्स आहे. हा मग थ्रिलर सस्पेन्स आहे विषय, पण मला वाटतंय ना बॉक्स ऑफिस पर्यंत चांगलं कलेक्शन कर ना विषय का. 100% करणार. आणि अख्ख्या थिएटरला ना गर्दी होईल, एडा याची अंग्र शंग्र व्हायची शक्यता आहे. आपलं जपून बघायचं बा आपण, है का नाही? वेळेच्या वेळ कसं आहे, तू बाकीची काळजी करू नको प्रेम आहे, तिकिटाचे आपल्यावर राहिलंय. मी तिकिटाचे ना हे सगळे व्यवस्था लावणार आहे, त्याच्यामुळे तू काय काळजी करू नका. आपण जाऊ मस्तपैकी पिक्चर बघू आणि येऊ संध्याकाळी, मग स्टोरी आपलं लक्ष देईन. काय पिक्चरला चालले? कोणतं पिक्चर? फाटक्या गोधडीची वडावळी. मग कोणाच्या वाटेला जाते गोधडी? अरे मग ती कोणाच्या वाटेला जाते ना गोधडी, तेच बघायला जायचंय. कॉमेडी म्हणू नको, सस्पेन्स थ्रिलर सगळे त्या पिक्चर मध्ये. मला घेऊन चाललं पिक्चर बघायला, लय दिवस झाले मी पिक्चरच नाही बघितला. तुला हा पिक्चरला? हा अरे बाळा, आम्ही आमच्या मोठ्याला सगळे कॉलेजचे मित्र जाऊ राहिलो, तुला कशाला नेऊ? मी पण मित्र आहे ना. अरे तू मित्र आहे पण तुझ्याकडे पैसे आहे का? ह्याला त्याला मागून फारसान काचो, इथं तिथं जेवतो, गाव भर बोंबले हिंडतो. लायक आहे का तुझी तेवढ्या मोठ्या मल्टिप्लेक्सला जायला आणि तिथं पिक्चर बघायला? तिथं पॉपकॉर्न किती रुपयाला माहिती का तुला? त्या पॉपकॉर्नचे पैसे दे ना, बाहेर दुसरीकडे तू दोन चार पिक्चर बघशील. एक काम कर, घरी जा आणि ते सेट भेटलाय ना सूर्यवंशम लागला असन, तो जाऊन बघ जा. ते सूर्यवंश मग लाल बादशहा खतवण पार झालाय माझा. परत एकदा बघ आणि घरी ना, परत एकदा असं चहा बनव, कॉफी बनव, मॅगी बनव, 10 रुपयाची आपली आणि ते बघता बघता खा. जा पळ, चल. चालणार आहो घेऊन. एकदा सांगितलं ना घंटे, कशाला मोकर आता, चांगल्या कामाला चालले, एन्जॉय करायचं, आम्हाला सगळं माइंड फ्रेश होईल, कशाला डोकं खाऊ राहिलं. चल निघ, चल पळ. बोले मला यायचं. तूप झालंय, साखर झालं, खवा काहीतरी राहिलंय बरं किराणामध्ये. आपण बघू मज्जा करू. काय रे गप्पा मारता एवढ्या मोठ्याने? अहो सुजाता भाई, नवीन पिक्चरचा आम्ही ना टीजर पाहिला, असला क्वालिटी म्हणताना कि त्यांचा रक्तरंजित यांना प्रवास दाखवलेला संघर्षमय. काय जबरदस्त टीजर होता एडे, पण तेव्हा त्यांनी ना त्यांनी ती गोधडी वावल्याच्या धाग्यावरून एकमेकाचं मर्डर करते असं सस्पेन्स. बापरे कोणतं पिक्चर आहे? फाटक्या गोधडीची वाडावडी. हा नवीन आलाय? नवीन भाई येतोय आता, म्हणजे आज आता रिलीज होईन तो. अच्छा भाई, मला तर बघू वाटू राहिले. मी एक काम करते, चेअरमनला फोन लावते, जाते त्यांच्याबरोबर. प्रेम काय प्रकारचा असतो त्याच्यात सगळं दाखवले, फॅमिली, पैसा, सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आणि कशा कशा पद्धतीने पोलिसांना उलगडा लागतो, ऍडव्होकेट, बाकी सगळं त्यांनी असं एकदम सजवलं पिक्चर. तो बघायला अजून असं सस्पेन्स. आम्हाला असं झालं कधी जाईन आणि कधी नाही. प्रेम एक काम कर, तू पाटकेन येड्या इथे नको टाइमपास करायला, घरी जा, कपडे इपडे बदलले तर आवर फ्रेश हो आणि ये पाटकेन पैसे. कपडे काय बदलू? फक्त तोडा हात पाय धुऊन तुम्ही. लवकर जा, लवकर आम्ही जाऊ कामाला, जायचं पाटकेन. मला चेअर मला फोन करते, जाते हे किदाना बघते नंतर. काय घंटा पिक्चर आहे ना? पिक्चर लय भारी पिक्चर आलंय थिएटरला. थिएटरला पिक्चर आलं? हा आलो असेल मग. लय भारी फाटक्या गोधडीची वाढावडी. असं कुठं पिक्चर असतो का? काही सांगतो खरंच आहे. तुम्ही चला ना वाढायला आपलं बघायला. हे पिक्चर बिक्चरला येत नाही मला, दुसरे काम येत. पिक्चर बघायचं वय राहिलं काय आमचं? आता गेलो असतो आपण दोघं. नाही नाही मला उद्योग आहे, मी चलतो. तू बघ तिकडे पिक्चर बघ, नाही तिकडे काय काय फाटक्या गोधडीची वाढावडी काही बघा. काय म्हणता सुजाता भाई, आज लय काय गडबडीत बोलवलं तुम्ही. कोणतं काम आहे असं? ऐका ना चेअरमन, एक नवीन पिक्चर आलाय, आपल्याला जायचंय बघायला. पिक्चरला? आणि चक्क माझ्यासोबत? म्हणून तर तुम्हाला बोलवलंय. मला ना प्रेम आणि कमल्यान सांगितलं, असले भारी भारी त्याच्यात ते सीन आहे, काय म्हणतात ते भांडण बिंडण लय भारी. मी ऐकलं ना, मला असं झालंय मी कधी पाहू. चला ना पटकन. पण पिक्चर कोणता आहे? पिक्चरचं नाव काय म्हणलं ते? फाटक्या गोधडीची ओढावडी. असं पिक्चर असत? हा. आणि त्या गोधडीच्या धाग्याने ते मर्डर केले त्यांनी. मग आपण गोधडी घेऊन जायचे का नुसतं पिक्चरलाच जायचंय? गोधडी कशा लागती? चला ना बरं जाऊ. बरं मी अगोदर तिकीट वगैरे काढू का जरा कोपऱ्यातले का मध्ये? हो नाही, तिथे गेल्यावर सगळं भेटतं. चला पटकन. मग तुम्ही खरंच येत आहे माझ्यावर पिक्चरला? खरंच? मग कस जन्नानल काळचा मंदी. बसा 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 बस बसू का? अहो है पा, गाडीचं सगळं पेट्रोल हे कांबल्याने गाडी नेली अशी होती. अख्खी गाडीची टाकी रिकामी करून आणली माझी.
आता पेट्रोल टाकावं लागेल. हा तुम्हाला कळत नाही का पेट्रोल संपलेलं? मला काय माहिती, मी आता पाहिलं ते कामल्यानी गाडी नेली होती सकाळीच. तुमचं काय मत आहे? मी कुठे जायचं म्हणलं का, एक तर पंक्चर होणार, एक तर पेट्रोल संपणार. तुम्ही चिंता करू नका, आज पिक्चरला जायचंय, मी पेट्रोल सहित गाडी घेऊन येतो सरपंचाची. तुम्ही इथंच थांबा, जाऊ नका फक्त कुठं. सगळं मूड घालवता, लवकर या. काय चोर मन कुठे निघले? निघलोय तिकडे मसनात. यायचंय तुला? नको भो. जा दे मला, मग गडबड आहे. जा विचारित नसतं कुठं चालले. सांगून गेले मी गाडी घेऊन येतो, पेट्रोल घेऊन येतो म्हणून. मला माहिती, मला दिसले ते तिकडे मावतीला आहेत. ते काही अड्यात काढलं बाई या माणसानी, स्पष्ट सांगायचं मला नाही जायचं म्हणून. येऊनच दे, पाहतेच आता. काय आलं, का टेन्शन मध्ये बसलाय? मला सांगा, व्यक्त व्हा, बोला. ते काय होतं, सारखं सारखं मनाला असं खाल्लं ना, ते माणूस असून डिप्रेशन मध्ये जातो. व्यक्त व्हा, का आलं? माझा सगळा मूड खराब झालाय. अहो मूड खराब झाला ते आलंय माझ्या लक्षात, पण मूड का खराब झाला ते एक सांगा. अरे तू मला जे पिक्चरचं सांगितलं ना, मला ते पिक्चर बघायला जायचं होतं. मी इतक्या हौशीने चेअरमॅनला बोलून घेतलं. फाटके वडीची, फाटके गोदडीची वडावडी. हा आणि ना आम्ही निघालो पण होतो, नेमकं ते पेट्रोल संपलं चेअरमॅनच्या गाडीतलं. अर असं आहे का? बरोबर. चेअरमन ना, चेअरमन टाळू राहिले तुम्हाला. तुम्हाला कळत नाही येते, चेअरमन आले बोलले तेवढ्या पुरतं गप्पा मारल्या, टाइमपास केला, येतो जातो काही कारण सांगत येत, पण ते तुम्हाला टाळू राहिले. एक काम करा, मी बी चाललोय तिकडे थिएटरला पिक्चर बघायला, बसा. हा चालेल. बघा हे असा आनंद आहे, जी खुशी आहे ना, हे समस्या आहे, याच्यासाठीच मी ना आपलं हे जे काही सगळे काय आहे अशी झिजवायची. बसा तुम्ही, थांबा. मी 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 येतो. तुम्ही लिहिलं नका लोड घेऊ. बसू का? बसा बसा. हा बसलं ना, निघायचं का? तुम्हाला पॉपकॉर्न देतो, अजून कोल्ड ड्रिंक बिल ड्रिंक. ऐका ना, ते कमलेर पाहिलं तुम्ही? नाही रे, नाही पाहिलं. होय का रे? ते फोनच होते ना, फोन करतो त्याला. का वाजा कुठं जायचं तुम्हाला? अहनगर जायचं होतं पिक्चर बघायला. अरे मग बघ कुठं बसला असेल, पारव बिराव. नाही ना, त्याला कावाचा फोन लावतोय, सकाळी म्हणला जायचं लवकर उरकून ये, मी आपलं तोंडापासून निघलं लगेच. बघ कुठं असेल ते. काही खरं नाही त्याला. कुठं गेलं काय सुजाताबाई? ओ सुजाताबाई, अरे घराला तर कुलूप आहे, कुठं गेलं काय ना सुजाताबाई? अरे असं असतोय माणसाला बोलायचं आणि नेमकं टायमाला कुठं तरी निघून जायचं. सुजाताबाई आता कुठं शोधावं, कुलूप लावलेलं दिसतंय. हे बाळू, अरे सुजाताबाई पाहिल्या का? सुजाताबाई पाहिल्या का? आता तेवढंच राहिलंय सुजाताबाई बघायचं. एकदा ती दिसली का, मी डोळे झाकून मोकळा झालो. मग म्हणे सुजाताबाई पाहिली का? बाई कोणी हाणलं बिनलं का? मला भेटली नाही, काही नाही, जाऊ दे मला, सरपंचाच्या वावरात जायचंय. काय माणूस राव य रे, घरावर तर नाहीत ना? हो बाई पिक्चरला उशीर होतोय, काय करावं, असा वाट बघत इथं काय. आता म्हणजे कमले गेलाय कुठं, काय माहिती भाऊ, एकदा फक्त भेटावर असा चोपीतून धरून त्याला टोन गेला. उचला ना बाई फोन, फोन उचले ना. राग आला का काय? चेअरमन हा, तुम्ही कमलेला बघितलं का? कमले दे सोडून तू सुजाताबाई पाहिली का? नाही. मग तू कमल्याला शोधितोय का? हा मी सुजाताबाईला शोधितोय. चेअरमन लोकांना आहे ना वेळेची व्हॅल्यूच नाही, किंमतच नाही राहिली माहिती का? अरे लोकांना वेळेची सोडून दे, लोकांना माणसाची किंमत नाही. सोन्यासारख्या माणसाला बोलवायचं, काम धाम सोडून बोलून घ्यायचं आणि निघून जायचं, ही कोणती पद्धती अशी? नाही वाईट पद्धती, किंमतच नाही राहिली आपल्यासारख्यांची माहिती का? नाही तर काय. आता हे सुजाताबाईला किती वेळ झाला मी शोधितोय, सगळं आकाश पाताळ एक केलंय, तरी बाई कुठं दिसाना, आणि आम्हाला ठेवलं इथं घराला राखण. कुत्र होत राखणच राहायची वेळ आली. आता कारण राखणची दादा फोन उचले ना बाई. तू लाव कमलेला. फोन कुठे इसरायचं?
बर बाई जर आले तर मला उठव जरा डुकला घेऊ दे मला जरा आले काय होतंय तुम्हाला नीट झोपू तर द्या राव अरे मला वाटलं आले आवाज आले झोपा बाय भाऊ पिक्चर भारी होता ना आयला इतका भारी पिक्चर होता काय विचारच नको अच्छा पिक्चर मध्ये काय आवडलं बरं इंटरवल इंटरवल हा अरे ते नाही का फ्रीजचा दरवाजा उघडला कसं गार लागत तसं मला गार लागलं जी आत गेलो झोपलो आणि डायरेक्ट तो वडापाव खायलाच उठलं मला मी पिक्चर विषयी बोलतो राव ती हिरो हिरोईन ती कॉमेडी कौटुंबिक जीव याचं हृदयस्पर्शी पिक्चर होता राव पिक्चर तर भारीच होता त्याच्यापेक्षा भारी वडापाव होता चोरमन येते आले झोपले का चोरमन झाली मऊत मासण्यात गेलते तुम्ही तर अरे काय याची मऊत आणि काय याचं काय नको डोकं खावतो बाबा अहो तुम्हाला म्हणलं होतं चला पिक्चरला मेन बॉल भाऊ गेलो असा भारी पिक्चर होता ना येतो कौटुंबिक जीवा याचा हृदयस्पर्शी होता एकदम असं लई गर्दी होती उभं राहायला जागा नाही त्या कमलेला सुजाता बाई ते एकदम परत कॉपऱ्यातले सीट भेटले गर्दीमुळे काय म्हणला तू परत म्हण बरं कमलेला सुजाता बाईला परत त्या कॉपऱ्यातले सीट भेटले होते एकदम कॉपऱ्यात कॉर्नरचे म्हणजे कमल्या आणि सुजाताबाई पिक्चरला हा अरे मला इथं सुजाताबाईनी बसून ठेवलंय राखण घर अरे सुजाताबाई पिक्चरला कसं काय गेली बघितलं का प्रेम्या बघितलं बघितलं मी सगळं बघितलं इथं कमल्या मला एकट्याला सोडून सुजाताबाईला पिक्चर बघायला घेऊन गेला खुशाल हा आधी अंधारात कळलंच नाही आम्हाला इंटरवलला लाईट लागले ते छोटे छोटे बारकाले तेव्हा दिसले ते दोघे जण कॉपरेटिव्ह आणि हसून हसून एकमेकाला टाळी देत होते बर लय भारी पिक्चर होता तुम्ही उगम मिस केला पिक्चर मीच मिस झालोय काय ते पिक्चर मिस केलाय म्हणता तुम्ही पिक्चर भारी झाली पण पिक्चर म्हणजे असं बघितलं नाही कितीतरी वर्षात बघ थांबल्या हे बाकी आपल्याला पटलं नाही सुजाता बाई तुमचं मला बी नाही पटलं तुमचं मला म्हणे गाडी घेऊन येतो खुशाल गेले मोतीला निघून सांगायचं तरी मी कवाची वाट बघत होते माहितीला मी कुठं कोणाच्या माहितीला गेलोय घंटेन भाऊजी म्हणले मला तुम्ही माहितीला गेले म्हणून घंटे अरे मी कुठं माहितीला गेले कोणाच्या तुम्ही नाही भेटले म्हणलं कुठं चाललं तुम्ही म्हणले मासनात म्हटलं गेले माहितीला बापरे काय गैरसमज करून दिला या घंट्या अरे आपण असंच म्हणत नाही का मासनात चाललोय म्हणून वाईट गुण म्हणलो मी तुला आणि तुम्ही लगेच विश्वास ठेवला बाई इथं मी 1.5 तास झालोय 5 तास झाले वाट बघत बसलोय पण मी लय वेळ वाट बघितली होती तुमची कमले तुला लाज बीज काय वाटत का नाही रे तू खुशाल मला एकट्याला इथं सोडून गेला कावाची वाट बघत किती बोल गेलं बघ बरं अरे मी आलो तुझ्याकडेच निघालो होतो भाऊ मधी बाई दिसल्या सगळं ठरलं गेलो तू कमल्या तू गद्दारी केली बरं का मैत्री तुला शेवटचं सांगतो मी परत जर असं केलं थोबड आली तो मी अरे गद्दारी नाही याच्यामुळे सगळं झालं एक तर सकाळी माझी गाडी फिरवली त्यातलं पेट्रोल संपून टाकलं नंतर आमची बाई म्हणजे सुजाता बाई बी घेऊन गेला फाटक्या 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 गोदडीची वडवडी वडवडी अगं बया वडवडी लेखले अंगल काय कमलेश काय भाऊ गंटू बोल बोल कशी जिरली मग माझी लायकी काढत होता नाही का गणटन कुमार म्हणतात मला गणठ्या गणटन कुमार झुके का नाही साला शाळेला गणटे ये 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 ना ये ये ये